कोपरगाव तालुक्यातील डावजे ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच कुख्यात आरोपींपैकी तीन आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले आहे, तर त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत। त्यांच्यावर 4 ते 5 जिल्ह्यात रोड रोबरी, दरोडा, खंडणी असे विविध गुन्हे दाखल आहेत। रफिकुद्दीन शफिकुद्दीन शेख उर्फ गुड्या वय 30, समीर सलीम शेख वय 20, अमिरिया शेख वय 21 या तिघांना अटक करण्यात आली आहे। आज सकाळी 6 वाजता नवरात्र उत्सवाचा जुनीगंगा देवी मंदिर येथे हेड कॉन्स्टेबल अजिनाथ पाकरे संदीप बोटे बंदोबस्त करीत असताना एका इसमाने सांगितले की नागपूर औरंगाबाद महामार्गावर सवनसर गावच्या पुढे निर्जन स्थळी एका काळ्या रंगाच्या गाडीत 5 ते 6 जण रस्त्यावर गाड्या अडवून लुटमार करत आहेत। अशी माहिती मिळताच डाऊज फाट्याजवळ काळ्या रंगाची गाडी व संशयित इसम आढळून आले। त्यांना पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या 5 आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। आरोपींविरुद्ध 5 जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे। या 3 आरोपींकडून 11 मोबाईल, चॉपर, गुप्ती, 2 नंबर प्लेट, सोने चेक करण्याची मशीन, 15 सिम कार्ड, रोख रक्कम, विंटो कार असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संदीप बोटे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर भांडवी कलम 399-402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक VS देवरे हे करत आहेत। या आरोपींकडून विविध गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी यावेळी सांगितले। कोपरगाव शहर पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे। आम्ही आणि आमचा स्टाफ देवी बंदोबस्तात असताना पाठी मला एक माणसाने खबर दिली की एक काळ्या गाडीतून 4-5 लोक रस्त्यात लुटालुटी करत आहेत। आम्ही ताबडतोब खबर मिळाल्यानंतर स्टाफसह पोहोचलो आणि गस्त घातली असता गस्ती दरम्यान आम्हाला डावज फाट्याजवळ एक काळी गाडी आणि 5 संशयित दिसले। आमची चावल लागताच ते त्यातले पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 2 पळून जाण्यास सक्सेस झाले आणि 3 आरोपी आम्ही गाडीत बसताना गाडीतच त्यांना झडप घालून पकडलं। त्यांच्याकडून 2 चॉपर, 2 गाड्या, डुप्लिकेट गाड्यांचे नंबर प्लेट, 8-10 मोबाईल, सिम, विविध कंपनीचे सिम कार्ड, घरफोडी वगैरे करण्याची हत्यारं आणि मौल्यवान वस्तू त्यांच्याकडून मिळून आलेल्या आहेत। 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि 2 आरोपी पळून गेले असल्यामुळे आम्ही पोलिसांना 300 लढलो त्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही, आरोपींना अटक केलेली आहे। 3 जो मेन आरोपी आहे रफिकुद्दीन शफिकुद्दीन शेख हा धुळ्यातील नटोरियस फार मोठा आरोपी आहे। 2 वर्षापासून धुळा पोलीस शहर पोलीस ठाणे आणि हे पोलीस स्टेशनचा शोध घेत आहे। सदर आरोपीवर विविध 35 ते 40 गुन्हे नोंद असून तो बऱ्याच गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे। सदर आरोपी खंडणी, रॉबरी यासारख्या छोट्या मर्डरच्या गुन्ह्यात पाहिजे आहे। सदर आरोपी अटक करून एक मोठी गँग आम्ही पकडली आहे। त्याच्याकडून कोपरगाव नगर जिल्ह्यातील विविध ज्या रोड रोबरे आहेत त्या उघड होण्याची शक्यता आहे। हाफिज शेख आणि योगेश ढोके SP 24 तास कोपरगाव।